नावेखाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची नूतन इमारत उभारण्यात येत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आर्थिक मदतीने या शाळेची इमारत उभारण्यात येत आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. नावाखाडी येथील विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने उभारण्यात येत आहे. पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भाजपचे उल्वे नोर 2 अध्यक्ष विजय घरत, चंद्रकांत भोईर, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उपसरपंच हरिश्चंद्र भात्रे, मीनाक्षी पाटील, सीएल ठाकूर, नंदकुमार ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, इंदुमती पाटील, जयश्री कोळी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हजारो शिक्षक महाराष्ट्रात आज बेकार झालेले आहेत आणि पुढचे भरतीच बंद झालेले आहेत. डीएड कॉलेज बंद झाले, बीएड कॉलेज बंद झाले. डीएड बीएड होऊन काय होणार? काय बीए नुसतं 12वी तुम्ही इंग्रजी शिकलात आणि डीएड झालात की नोकरी मिळते. आणि मराठीतून जाऊन बीए झाला, बीकॉम झाला, बीएससी झाला, एमए झाला, एमकॉम झाला, एमएससी झाला आणि परत 2 बीएड केलं तरी नोकरी नाही. 8-8, 10-10 वर्ष नोकरी नाही शिक्षकाच्या पेशात जाणाऱ्याला. बाकी म्हणत त्याचा शिक्षकाच्या पेशात जाणाराला. आणि म्हणून मग लोकांना आता वाटलेलं आहे की इंग्रजीशिवाय पर्याय नाही, इंग्रजी शिकलं पाहिजे आहे. कारण मराठी नोकऱ्या बंद झाल्यात. इंग्लंडला गेला, इंटरव्ह्यूला गेलो आपण की इंग्लिशमधून इंटरव्ह्यू, मग त्यावेळेला पुन्हा गाडी अडकते. त्यासाठी इंग्रजी पाहिजे. आता मराठी माध्यमामध्ये सुद्धा इंग्लिश हा विषय आहे. सेमी इंग्लिश हा विषय मराठी माध्यमाला आले, सेमी इंग्लिशमधून आता शिकवायला आपण सुरुवात केलेली आहे. तर अशामुळे तेही चांगलं आहे. ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य फार चांगलं केलं तर नक्कीच हे जग सुंदर झाल्याशिवाय राहणार आहे. नावाखाडीच्या दृष्टीनं हे कमळ आपण जे म्हणतो ते कमळं सर्व फिरलेले आहेत, हिरवं गार झालेलं आहे. आणि अशा दृष्टीनं या ह्याच्यातून अनेक मोठमोठे लोक तयार झालेले आहेत. रामशेठ ठाकूर एक त्यातला एक पुढला माणूस असेल, पण अशा प्रकारे अनेक लोकांनी ते कामं केलेली आहेत आणि त्या दृष्टीनं करता आहेत. त्या सर्वांच्या दृष्टीनं आपण आपल्या मातृभूमिकेत पहिल्यांदा चांगल्या रीतीनं काम करूया आणि हे काम आपल्या मातृभूमी करता आणि जे जे किती काय आवश्यक लागेल त्याच्याकरता सदैव माझी पाहिजे तितकी मदत मिळेल. पाहिजे तितकी मदत मिळेल.